भारतात 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये नेमका फरक काय आहे हे माहीत नाही. फक्त ध्वजारोहण करणे आणि राष्ट्रगीत म्हणून भारत मातेला वंदन करणे या दोनच गोष्टी ठाऊक आहेत. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांच्यामधील फरक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. साधारण फरक म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला, म्हणजे इंग्रजांच्या गुलामीतून आपली सुटका झाली आणि भारताचा ध्वज देशभरात फडकवला गेला. तर 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण 3 वर्षांनी भारतीय राज्यघटना देशभरात लागू करण्यात आली. देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले. या दोन्ही दिवशी ध्वजारोहण करण्याचे नियमही वेगळे आहेत. 15 ऑगस्टला तिरंगा वर खेचून मग ध्वजारोहण केले जाते, तर प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी आधी बांधला जातो आणि मग तो तिथेच उघडून फडकवला जातो. आपल्याकडे दोन्ही दिवशी ध्वजारोहण असाच शब्द वापरला जातो, पण ते साप चुकीचे आहे. स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण केले जाते, तर प्रजासत्ताक दिनाला ध्वज फडकवला जातो. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडा फडकवतात. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते आणि प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वज फडकवला जातो. पंतप्रधान हे राजकीय पदावर असल्याने देश स्वतंत्र झाला तेव्हा प्रथम त्यांची नियुक्ती केली गेली. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकवला जातो.